जांभळेकर हा चेंडू जर पाहिला पुन्हा एकदा संधी निर्माण झालेली होती असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा संधीचं सोनं करता आलं नाहीये. भगवं वादळ मैदानाच्या आतमध्ये जाणता राजा महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण भारताचा देव त्यांना मानलं जातं असे छत्रपती शिवाजी महाराज. संपूर्ण विश्वामध्ये ज्या नावाची चर्चा ज्या नाव जे नाव आदराने घेतलं जातं असे छत्रपती शिवाजी महाराज. गोलंदाजी मार्कवर अब्बू पुन्हा एकदा सज्ज होईल. हा चेंडू पा काय गोलंदाजी पाहायला मिळते. त्याच टप्प्यावरती गोलंदाजी अभिजित जाधव यांची वारंवार पाहायला मिळते. तीन चेंडू टाकले त्याच प्रकारे टाकले. या अगोदर जर पाहिला तर बॅटची एज घेऊन नक्कीच मागे निघून गेला होता. कीपरच्या दिशेने चुकी केली. चार चेंडू लगातारचे निर्धाव स्वरूपाने टाकला पाहायला मिळते. तीन गोलंदाजांनी निर्धाव षटक टाकलंय परंतु हे निर्धाव षटक चौथा गोलंदाज पाहायला मिळेल का अभू पाहावं लागेल. पाचवा चेंडू पहा काय गोलंदाजी. वेरिएशन आणि वेरिएशन पाहायला मिळते अबू जाधवच्या माध्यमातून. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा वेग पाहायला मिळाला या बॉलवरती. कीपरच्या दिशेने डॉट बॉल. पाचवा चेंडू निर्धाव स्वरूपाचा. कोणतीही धाव मिळत नाहीये पाहायला. पाचवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल का. चौथा गोलंदाज साई पार्टे झाला. त्यानंतर पाहिलं तर जेरी यांनी मेडन ओव्हर टाकली आणि प्रशांत कुमटेकर असे तीन गोलंदाज ठरले या स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर टाकणारे. हा चौथा मिळेल का पाहायला. हा आणि मेडन ओव्हर टाकणारा हा चौथा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज अबू जाधव. कोणती धाव दिली नाहीये. शून्य एक ओव्हर संपली आणि धाव फलकावरती शून्य धावा. वा काय गोलंदाजी केली अभिजित जाधवने. नीले दादा कोळसकर यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक नक्की दिलं जाईल मेडन ओव्हर टाकणाऱ्याला खेळाडूला. आणि 6 बॉल 6 2000 रुपये 6 बॉल 6 1000 रुपये आणि मेडन ओव्हरसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक नीले दादा कोळसकर यांच्याकडून या संपूर्ण स्पर्धेमध्ये दिले गेले. सुपर 12 मधली पहिली मेडन ओव्हर गुणलेखक आमचे विनय तळेकर सांगतायत. चार संघ दाखल झाले सुपर 12 मध्ये आजच्या दिवसामध्ये सुपर 6 मध्ये. सुपर 12चा थरार पाहतोय आपण जिथं लीग फॉर्मॅटच्या मॅचेस झाल्या त्याच्यानंतर जर पाहिलं तर 12 संघ सुपर 12 मध्ये दाखल झाले. आणि उद्याचा अंतिम दिवस आहे म्हणजे बक्षीस फेरीमध्ये 4 संघ दाखल झालेत. माझा तालुका माझा अभिमान असणारी ही स्पर्धा पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या अंतर्गत यंग स्टार पोलादपूर आयोजित पोलादपूर तालुका प्रीमियर लीग अर्थात PTPL. गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकासाठी अजिंक्य सकपाळ. अजिंक्य प्रणव नरे पहिलाच बॉल पहा काय वेगात टाकला गेलाय. थांबवलं गेलं या बॉलवरती. गणेश खेडेकर या बॉलवरती थांबतायत. कोणती धाव मिळणार नाहीये. प्रणव नरेने देखील मागील मॅचमध्ये जर पाहिलं तर हेमंत उतेकरला चांगली गोलंदाजी केली होती याच गोलंदाजाने. चार चेंडू त्याच्या विरुद्ध निर्धाव टाकले होते हेमंत उतेकरच्या विरुद्ध खेळत असताना. आता देखील जर पाहिलं तर गणेश खेडेकर यांनी काल चांगली बॅटिंग केली अफलातून बॅटिंग केली आणि एक भागीदारी या दोन खेळाडूंच्या मध्यमात पाहायला मिळाली. हा चेंडू पॉईंटला कट केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाही. अबू जांभळेकर त्या ठिकाणी होते. चिप टिपलाय जेल. पहिला धक्का बसतोय तो छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर 11 संघाला. खेळाडू बाद. धन्यवाद. विकेट मात्र मिळते. धाव फलकावरती जर पाहिलं ना तर कोणती धाव लगावली गेली नाहीये. विकेट मिळते पहिल्याच बॉलवरती अजिंक्य प्रवीण नरे. अजिंक्य पवारच्या माध्यमातून हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. अजिंक्य पवार संघाचा कर्णधार आहे आणि चांगली गोलंदाजी नक्की वापरताना पाहायला मिळाला. चांगल्या गोलंदाजाला तो आणतोय. पहा पहिल्या षटकासाठी अबूला आणलं. अबूने मात्र नक्कीच मेडन ओव्हर टाकली आणि मन मात्र नक्की जिंकताना पाहायला मिळाला अभिजित जाधव. प्रणव नरे छोट्या वयाचा खेळाडू. वयवर्ष जर पाहिलं तर 18 ते 19 वयाचा असणारा खेळाडू आपली कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये पेश करतोय. हा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने लॉंग ऑफ मध्ये. अजिंक्य पवार त्या ठिकाणी स्वतः कर्णधार. चेंडूची फेकी करेल तद्वर एक सिंगल. संघाचं खातं खोललं गेलं एका धावेने या 8व्या बॉलवरती म्हणावं लागेल.
स्वतः कर्णधार आशिष कोळसकर मैदानाच्या आतमध्ये. अपेक्षा असतील आशिष कोळसकरकडून संघाला, कालची इनिंग ती आठवावी लागेल. काय फलंदाजी केली होती, अर्धशतक झळकावलं होतं आशिष कोळसकरने. पहा काय गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. शैलेश शेलारला थांबवले गेले, खाली देखील राहिला चेंडू. प्रणय नरे चांगली गोलंदाजी करतायत. चार बॉल टाकलेत प्रणय नरेने, एकच धाव खर्च केली आणि एक विकेट देखील मिळवली आहे. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते प्रणय नरेची. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व दुसरे. हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने उडवलाय, चेंडू जाईल का? आणि हो, चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. वन बाउंस येतोय हा चौकार. थँक्यू थँक्यू. पहा क्रिकेटचा हा खेळ कशा रीतीने असतो. काल शैलेश शेलारने दिवस गाजवला आणि आज जर पाहिलं तर सात बॉल नंतर त्याने स्वतःच खातं वैयक्तिक खोललंय चौकार मारून. ब्लॉक होल पद्या चेंडू कम बॅक करतोय प्रणय नरे. या बॉलवरती मात्र थांबवलंय, मागच्या बॉलवरती चौकार ढोकला, परंतु त्याच्यानंतर प्रणय नरेची अफलातून गोलंदाजी. केवळ पाच धावा खर्च केल्या आणि एक विकेट मिळवले. दोन षटकांचा खेळ संपलाय, दहा फलकावरती केवळ पाच धावा एक विकेट. येऊया पुन्हा एकदा डीजे ब्रेक. थँक्यू 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 डीजे थँक्यू डीजे. तर पहिली मॅच रंगली होती छत्रपती शासन हळदुले, ज्यांनी टॉप केलं होतं ग्रुपला, तसेच नागेदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन अशी मॅच रंगली. त्यामध्ये नागेदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने बाजी मारली आणि सुपर सिक्समध्ये जाणारा पहिला संघ ठरला. दुसरी मॅच क्रेझी वाईज पोलादपूर विरुद्ध वर्ल्ड नेट वॉरियर्स या दोन संघादरम्यान लढत पाहायला मिळाली. त्यामध्ये वर्ल्ड नेट वॉरियर्स संघ दुसरा संघ आपल्याला सुपर सिक्समध्ये जाताना पाहायला मिळाला. तिसरी मॅच ठरली नरवीर ग्रुप उमरट विरुद्ध रुद्रांश इलेव्हन साखर. त्यामध्ये रुद्रांश इलेव्हन साखर संघ तिसरा संघ भेटला, तो सुपर सिक्समध्ये दाखल झाला. आणि चौथी मॅच, मागील मॅच जर पाहिली तर ज्योती एंटरप्राइजेस विरुद्ध जोया इलेव्हन चरई मोल्ला, त्यामध्ये चरई मोल्ला बाजी मारताना पाहायला मिळाला. आशिष कोळसकर पहिल्याच बॉलवरती, अजिंक्य पवारचं स्वागत करतोय चौकारानं. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन आशिष कोळसकर पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकतोय, चार धावा. थँक्यू. गणेश केसरकर नरवीर देवळेगावचे हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. सर्व यूट्यूबला जे प्रेक्षक, पोलादपूर तालुक्याचे सर्व चाहते, या क्रिकेटचे चाहते, सर्वांचं मनपूर्वक हार्दिकचं स्वागत. हा बॉल आता मात्र शरीराचा वेध घेणारा पाहायला मिळाला, डॉट बॉल. अजिंक्य पवार कमबॅक करतोय, कोणती धाव मात्र मिळताना पाहायला मिळत नाही आहे. धावफलक जर पाहिला तर नवव्या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. पहिल्या बॉलवरती चौकाराने स्वागत केलं अजिंक्यचं, परंतु अजिंक्यनं नंतर कमबॅक केलंय, डॉट बॉल टाकला गेलाय. प्रथम पारितोषिक जर पाहिलं तर 1,00,000 रुपये व आकर्षक असा भव्य दिव्य चषक आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू लोअर फुलटॉस होता, ऑन ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक डीपमधून अतिशय वेगात येतोय. एक सिंगल तर मिळते, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. साहिल झाडाने त्या ठिकाणी होता यासाठी ओळखला जातो, साहिल झाडाने, आणि चांगली फिल्डिंग त्याची पाहायला मिळाली आहे. चांगली स्पर्धा पोलादपूर तालुका प्रीमियर लीग PDPL अर्थात नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रभर या प्रीमियर लीगची, बऱ्याच प्रीमियर लीग झाल्या या दक्षिण रायगड विभागामध्ये. तसेच महाड प्रीमियर लीग पाहिली, माणगाव प्रीमियर लीग पाहिली आणि पोलादपूर तालुका प्रीमियर लीग जी संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा आहे. हा चेंडू समोरच्या दिशेने टाकला, हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची फेकी करतायत. एकच धाव मिळते, एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल, धावफलक जाऊन पोहोचतोय तो 11 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. चालू असलेली लढत आपल्याला पाहायला मिळते छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर विरुद्ध हनुमाननगर वॉरियर्स या दोन संघादरम्यान. अजिंक्य पवार पुन्हा एकदा सज्ज होईल. हा चेंडू समोर टाकलाय, समोर भिरकवलाय, चेंडू थांबणार नाही, वन बाउंड निघून जाईल, चार धावांसाठी चौकार.
चौकार आला आहे. या चौकाराने हा फलक पुढे गेला 15 या आकड्यावरती. 15 धावा स्कोर कार्ड वरती आहे. आपण जर पाहिलं ही स्पर्धा पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत पाहायला मिळतीये. पाचवी मॅच रंगताना पाहायला मिळतीये. गणेश खेडेकर बाद झाले, दोन चेंडू फेस केले शून्यावरती, नक्कीच बाद झाले गेलेत. 15 वरती एक अशी परिस्थिती पाहायला मिळते छत्रपती शिवाजी. रामवर्धनी कापडे या संघाचे सर्व खेळाडू स्टेजच्या मागे. आपण कल्पेश मोहितेची संपर्क करा. जय हनुमान नगर वॉरियर्स आणि अगदी त्याच वेळेला श्री छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर या दोन संघांदरम्यानची विद्यमान लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. छत्रपती शिवाजीनगर 11 पोलादपूर हा संघ मैदानाच्या आतमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. निलेजी, पाहिलं ना आपण ज्या संघाने कालच्या दिवशी एक इतिहास रचला, 130 धावा ज्या संघाने बनवला ना, त्या संघाच्या विरोधामध्ये पहिलं निर्धाव षटक येत असताना अभिजित जाधव याचं पाहायला मिळालं. अर्थात कालच्या दिवसामध्ये 130 धावा लुटणारा खे संघ मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्या नावावरती कालच्या दिवसामध्ये 2 अर्धशतक पाहायला मिळाली, तिथेच त्याच मैदानावरती त्याच क्रीडांगणावरती, खेळपट्टी तीच, क्रीडांगण तेच, खेळाडू वेगळे होते, परंतु तिथेच मैदानाच्या आतमध्ये एक नवीन विक्रम पाहायला मिळाला. पहिलं षटक निर्धाव स्वरूपाचा, तेही पॉवरफुलचं हे निर्धाव षटक पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज होईल. हा बॉल खोलवर टप्प्याचा आशिषसाठी, जिथे चारी मुंड्या चित करणारा राहिला जो डॉट बॉल स्वरूपामध्ये येत असताना पाहायला मिळतोय. आशिष 5 बॉल त्याने फेस केले, 6 बॉल फेस केलेत, 10 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. त्याच वेळेला शैलेशचा विचार केला तर तोही त्याला चांगली साथ देत असताना पाहायला मिळाला आहे मैदानाच्या आतमध्ये. जिथे धावसंख्या उंचावायची आवश्यकता असताना षडक आपण पाहतोय. बहारदार चेंडू राहिला होता, फॉलो थ्रू चांगलं, फिनिश ऑफ डिलिव्हरी चांगली राहिली. एंड ऑफ दी ओव्हर नंबर 3, 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. धावफलकावरती धावा आहेत, त्या 5 च्या धावगतीने 15 धावा धावफलकावरती आहेत. एक डीजे ब्रेक घेऊया, एक मधुर संगीत ऐकूया, पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. थँक्यू. या स्पर्धेला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभते, त्यामध्येच सत्यवानजी सकपाल साहेब यांची या स्पर्धेला उपस्थिती लाभत असताना पाहायला मिळत आहे. सत्यवानजी सकपाल साहेब, विशेष करून आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक 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 असं स्वागत. संदीपजी कदम सर यांचे सासरे देखील आहेत आणि ते स्वतः या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी इथे उपस्थित होत असताना पाहायला मिळतात. आगतम स्वागतम सुस्वागतम. मान्यवरांचं हार्दिक स्वागत करूया मैदानाच्या आतमध्ये. संघ अडचणीमध्ये पाहायला मिळतोय तो, अर्थातच जिथे टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय अद्याप म्हणता येईल चांगल्या रीतीने पाहायला मिळाला आहे तो जय हनुमान नगर वॉरियर्स या संघाचा. चांगली गोलंदाजी केली आहे गोलंदाजांनी, अबूने करून दिलेली सुरुवात, त्याच वेळेला त्याच्या पावलावरती पाऊल टाकत असताना इतर गोलंदाज पाहायला मिळाल्यात. अजिंक्यची गोलंदाजी ही तितकीशी कारगर साबित असताना पाहायला मिळाल्या. निश्चितच बहारदार कामगिरी राहिली आहे, परंतु या मॅचमध्ये अजूनही चित्र पालटू शकतं, कारण कालच्या दिवशी ज्या संघाने 130 धावा बनवल्यात ना, तो मैदानाच्या आतमध्ये असणारी ही जोडी 85 धावांची भागीदारी कालच्या दिवशी रचली होती, ते दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. नक्की सर, कालचा दिवस या दोन खेळाडूंनी अक्षरशः गाजवला. आज तशी परिस्थिती, संघ बॅकफूटवरती अडचणीत सापडलाय, त्यातून सावरावं लागेल. पुढील 3 षटक आहेत आणि 18 चेंडूचा खेळ बाकी आहे, जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. साहिल झाडाने याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला आहे, बॅटमध्ये बॅटच्या रडारमध्ये चेंडू येऊ शकत नाही आहे. त्या ठिकाणी कव्हरला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. डीपमध्ये अतिशय वेगळ्या चेंडूवरती आले, एकच धाव मिळते. तर ती 34 चालू आहे आणि शैलेश शेलारची बॅट अजूनही शांत पाहायला मिळते. शैलेश शेलार जर पाहिलं तर 11 बॉल खेळले आणि 7 धावा त्याने फटकावल्यात. निश्चित निलेजी, आपण पाहिलं ना तर रणनीतीबद्ध क्रिकेट होतोय असंच म्हणता येईल, कारण एकंदरीत पाहिलं ना तर शैलेशला हात खोलू दिले. या शैलेशचा जो मेन पॉइंट आहे ना, खऱ्या अर्थानं तो मोठी फटकेबाजी करू शकतो अशा परिस्थितीत. चांगली गोलंदाजी, एक शा कबरला आशिष कोळसकरच्या बॅटमधून देखणा दर्जेदार उत्तुंग घणाघाती शोक षटकार. थँक्यू. मी विनंती करेल माननीय, धन्यवाद. थँक्यू.
माननीय श्री सत्यवान सकपाल साहेब यांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन होतंय. मी विनंती करेल की आपण साहेब व्यासपीठावरती स्थानापन व्हायचंय आणि या स्पर्धेचा आस्वाद घ्यायचंय. सत्यवानजी सकपाळ साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय तर आशिष कोळसकर जो चांगली बॅटिंग करत होता दोन स्ट्रोक त्याच्या बॅटमधून मोठे पाहायला मिळाले त्याला माघारी धाडले जाते. विकेटचं पतन. थँक्यू. कौतुक कौतुक आणि कौतुकास्पद कामगिरी जय हनुमान नगर वॉरियर संघाचे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत हेच पाहायला मिळालंय. पाहू शकता आपण आशिष कोळसकरच्या विरोधामध्ये त्यांनी रणनीती आखली. त्याच वेळेला शैलेची बॅट शांत ठेवली आहे. धावांचा ओघ वाढू दिलेला नाही आहे. 22-2 आहे सध्याची परिस्थिती पाहता. 22-2 खेळाडू बाद झाले. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. जय हनुमान नगर वॉरियर्सचा संघ अगदी इथे वर मुसंडी मारतोय. प्रोजेक्टेड स्कोर जर का पाहिला ना केवळ 37 धावा बनवू शकल्या जातील. कारण कालच्या दिवशी 130 धावा बनवणारा हा संघाची ही धावसंख्या पाहणं हे एक सरप्राईजिंग राहू शकतं. पुढील बॉल साहिल जाडेचा फ्लोअर फुलटॉस होता पॉइंटला खेळा. अक्षय भोसलेच्या बॅटमधून हा फटका. वेलकम चौकार येतोय. 4 धावा. संघर्षाचा शंखनाद करणारा हा चौकार म्हणता येईल. संघर्षमय चौकार हा आलाय. लोअर फुलटोस मिळाला. कव्हर ड्राय केला. स्वीपर पॉईंट स्वीपर कव्हर क्षेत्रामधून चेंडू पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर निघाला. जर टर्न होत असताना असा कवने चेंडू निघत असताना पाहायला मिळाला. साहिल मधुकर जाधव त्या ठिकाणावरती स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. थर्ड मांडला. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती दुसरा घणाघाती स्ट्रोक. चौकार. थँक्यू थँक्यू डीजे. लेग बायच्या रूपामध्ये आज चौकार येताना पाहायला मिळालाय. धावा येऊ द्या. कसे आले तरी आता धावसंख्येमध्ये वाढ करावी लागेल. या अगोदर चौकार खेळला पॉईंटच्या दिशेने. तदनंतर हा चौकार रिव्हर्स खेळायचा प्रयत्न नक्कीच राहिला. अक्षय भोसले हळदुले गावाला बिलॉंग करतो. नक्कीच विरार परिसरामध्ये देखील चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळालं. परंतु आज सकाळ आवश्यकता आहे त्या इनिंगची ती पेश करावी लागेल. पुढचा बॉल समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू सरळ डाऊल होत असताना पाहायला मिळतोय. मॅग्निफिसेंट स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. षटकार. थँक्यू थँक्यू. या षटकाराने धावसंख्या वाढारती आहे. धावफलकावरती सध्या जगडीला धावसंख्या आहे ती 36 धावा धावफलकावरती आहेत. ती 4 षटकांचा खेळ संपुष्टात आला आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये एकही धावा आली नव्हती. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर धावा आल्या ते एकंदरीत 5. तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्या. हे षटक धावसंख्या चौथ्या षटकाचं पाहिलं तर 17 धावा आल्यात. अर्थात आलेख जो शून्यापासून सुरू झालाय ना तो आता मात्र वधारताना पाहायला मिळतोय. काय म्हणणार एकंदरीत 2 षटकांचा अजूनही खेळ शेष आहे. इथून धावसंख्या मोठी उभा करण्याचा प्रयत्न निश्चित असेल. नक्कीच करावं लागेल. आता दोन्ही फलंदाजाला शैलेश शिलारची बॅट अजूनही शांत आहे. त्याला बॉल मात्र बॅटवरती घेता येत नाही आहे. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता येत नाही आहे. शैलेश शिलारला आता मात्र हात खोलावे लागतील. 12 चेंडू बाकी आहेत. 70 धावा त्यांना बनवावे लागतील. कारण हनुमाननगर चॅलेंजर संघामध्ये देखील चांगले फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर अभिजित जाधव ज्याने पहिली ओव्हर मेडन टाकली आहे. लोअर फुलटो चेंडू अगदी आपण पाहतोय ना पिंक पॉईंट यॉर्कर ज्याला आपण म्हणतो ना त्या रीतीची गोलंदाजी राहिली आहे. अभि जाधवला अनेक वर्षाचा अनुभव चांगला आहे. तो स्वतः घाटकोपरला बिलॉंग करतो. घाटकोपर पंतनगर होऊन त्याने अनेक स्पर्धा सातत्याने चांगल्या गाजवल्या आहेत. तो खुल्या गटाचा क्रिकेट पुजारी टायगर्सच्या संघाच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळाला आहे. परंतु ग्रामीण क्रिकेट आय लव्ह ग्रामीण क्रिकेट असं तो सातत्याने म्हणतो. आणि पोलादपूर तालुक्याचा क्रिकेट खेळायला मला नेहमीच अभिमान वाटतो हे निश्चितच त्याने दाखवलं आहे. हा बॉल इथं मात्र पुन्हा एकदा जखडून ठेवण्याचं काम. पहा शैलेश शेलार एकही मोठा फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला आतापर्यंत हाताला येताना पाहायला मिळत नाहीये. 8 चेंडू निर्धाव स्वरूपाचे काढलेत. या स्पर्धेमधला पहिला गोलंदाज ठरला आहे अभिजित जाधव ज्याने लगातारचे 8 बॉल निर्धाव स्वरूपाचे टाकलेत. आपला अतून गोलंदाजी आणि महत्वाची बाब आहे ती एकाच फलंदाजाला हाताळल्यात.
याआधीच्या इनिंग मध्ये गुलजारच्या नावावरती 10 बॉल निर्धाव होते। हा बॉल इथे मिस टाइम झालाय, चेंडू हवेमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, धाव खर्च केली अभिजीत जाधवने, ते 9व्या चेंडूवरती एक धाव येत असताना पाहायला मिळते। संघाची धाव संख्या एकाने पुढे 37 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात। पार्टनरशिप बिल्ड होऊ दिलेली नाहीये, सध्याच्या घडीला 15 धावांची भागीदारी झाली आहे अक्षय आणि शैलेश शेलार यांच्यामध्ये, भागीदारी व्हायला हव्यात, टप्प्याटप्प्याने भागीदारी होणं गरजेचं आहे एक मोठी धावसंख्या उभारण्यासाठी। कमी चेंडूचा खेळ शिल्लक आहे, अक्षय भोसलेने 2 स्ट्रोक खेळले, कुठेतरी धावसंख्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न त्याचा राहिला मागील षटकामध्ये, परंतु या षटकामध्ये देखील अभिजित चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत। आतापर्यंत 3 चेंडू टाकले, एकच धाव खर्च केली आहे। पहा हनुमाननगर चॅलेंजरचे संपूर्ण हनुमाननगर या ठिकाणी दाखल झाला आहे, कारण अजिंक्य पवारची मॅच आहे, त्याच्यानंतर कल्पेश मोहितीची मॅच आहे, त्यासाठी हनुमाननगरची संपूर्ण वाडी या ठिकाणी दाखल झाली आहे। हा बॉल इथं मात्र बॅटची आहे, चेंडू मागे निघून जातोय, दोन्ही खेळाडूंची चुकी होते, या बॉलवरती मिळतोय हा देखील संघर्षमय चौकार। थँक्यू अक्षय भोसलेचा आविर्भाव, त्याची बॉडी लँग्वेज, त्याची शैली काहीशी निराळी आहे, तो वेगळ्याच थाटात आणि वेगळ्याच अंदाजामध्ये खेळतोय, निडरपणे तो मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळालाय। सध्याच्या घडीला जर का आपण त्याचा खेळ पाहिला ना तर अशा रीतीचा राहिलाय, मला वाटतं निश्चितच तो निश्चितच जर का आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने तो खेळ करत असताना पाहायला मिळालाय ना, पुन्हा एकदा सज्ज होतोय अभी। हा बॉल ऑन साइड ला ठोकलाय, दॅट इज अ मॅग्निफिसन हिट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार। थँक्यू। हाफ ट्रॅकर ही समोरच्या दिशेने षटकार ठोकण्याची किमया या अक्षय भोसलेच्या नावामध्ये आहे आणि त्याने ठोकलेला हा षटकार धावसंख्या वधारतीये, धावफलक जाऊन पोचतोय, 47 धावा धावफलकावरती आहेत, 5वं षटक प्रगतीपथावरती असताना 47 धावा धावफलकावरती चांगली बॅटिंग अक्षय करतोय, 5 बॉल आणि 20 धावांवरती खेळी करताना पाहायला मिळतोय अक्षय। तर शैलेश शेलार पहा, ज्याने 2 अर्धशतकं काल लगावली, 14 बॉल फेस केलेत आणि केवळ 7 धावा, 14 बॉल 7 वरती खेळतोय। आणि एका बाजूला आपण अक्षय भोसलेचा विचार केला ना, 6 बॉल फेस केलेत, 20 धावसंख्येवरती तो नाबाद खेळतोय, हे या साऱ्या गोष्टी नियतीला मान्य नसतात असं म्हणतात आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं। कालच्या दिवशीचा हिरो आजच्या दिवशी ठरतोय का झिरो, कालच्या दिवशीचं अर्धशतक आज कामी येत नाही आहे, धावफलकावरती केवळ 47 आहेत, 47 नंतर पुढचा बॉल डॉट आला अर्थात धावच आली नाही, अर्थात एकंदरीत षटक संपुष्टात आलं, 5 षटकांचा खेळ संपुष्टात आला, 47 धावा धावफलकावरती आहेत। टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये श्री छत्रपती शिवाजीनगर 11 पोलादपूर हा संघ पाहायला मिळालाय। नक्कीच टॉस जिंकला होता अजिंक्य पवारने आणि निर्णय घेतला की आम्ही क्षेत्ररक्षण करू, कालच्या संघाने 130 धावा बनवल्या, त्या संघाला पूर्णपणे थांबवले, चांगली रणनीती पाहायला मिळाली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। आणखीन मान्यवर या ठिकाणी दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत, महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे कर्तृत्ववान आणि उमेद नेतृत्व विकासभूमीचा महामेरू महाड पोलादपूरचे माजी आमदार स्वर्गीय माणिकराव जगताप साहेब यांचे सुपुत्र अर्थात आदरणीय श्री श्रीयश माणिकराव जगताप साहेब सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस यांचे या ठिकाणी काही क्षणामध्ये आगमन होत असताना पाहायला मिळेल। अभांजय चिरंजीव काही क्षणामध्ये या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी उपस्थित होतील। गोलंदाजी मार्गवरती शेवटचा आणि अंतिम षटक, श्रीयश माणिकराव जगताप साहेब यांचं या ठिकाणी आगमन होईल थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेला सदिच्छा शुभेच्छा भेट देण्यासाठी। खोलवा टप्प्याचा हा बॉल हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, केवळ मिळेल ती एकेरी धाव। प्रणय नरे सर याचं देखील कौतुक करावं लागेल, वयवर्ष जर पाहिलं तर 19 वयाचा हा खेळाडू आहे, पहिलं षटक हाताळलं, केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या आणि आता जर पाहिलं तर पुन्हा एकदा त्याला आमंत्रित केलंय, शेवटची ओव्हर आहे आणि या ओव्हरमध्ये किती धावा बनवणार। अक्षय भोसले स्ट्राईक एंडवरती, पहा शैलेश शेलार मोठे फटके खेळत नाही म्हणून त्याने एक सिंगल घेतली आणि बॅटिंग स्ट्राईकवरती आणलं ते अक्षय भोसलेला। अक्षय भोसले पाहूया पुढील 5 चेंडूंचा खेळ कशा रीतीने करतोय। अक्षय भोसले आहे स्ट्राईक एंडवरती, मोठी फटके तर त्याने केले आहेत, तो 20 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय, केवळ 6 चेंडू त्याने फेस केले आहेत, ज्या पद्धतीने विस्फोटक आणि विध्वंसक अंदाज
त्याचा राहिला इथे अक्षा कबरला फटका फसलाय, परंतु धावा या फटक्यावरती मिळतील त्या इथे चार, चेडू सीमारेषा पार मिळतील धावा चार चौकार। थँक यू। हा चौकार येताना पाहायला मिळतोय, शिवजी जगताप साहेब यांचं आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। तर मॅचमध्ये जाऊया आपण, प्रणय नरे पुन्हा एकदा सज्ज होईल। महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे कर्तृत्ववान आणि उमेद नेतृत्व विकासभूमीचा महामेरू महाराष्ट्र महाड पोलादपूरचे माजी आमदार स्वर्गीय माणिकराव जगताप साहेब यांचे सुपुत्र आदरणीय श्रीयश माणिकराव जगताप साहेब सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस यांचे या ठिकाणी आगमन होत असताना या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी स्वतः श्रीयश माणिकराव जगताप साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। या स्पर्धेला स्वतः त्यांची जातीनिशी उपस्थिती लाभते आहे, आपली उपस्थिती आवरणीय आहे। आगतम स्वागतम सुस्वागतम या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतो आहे श्रीयश माणिकराव जगताप साहेब सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस। फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये स्वागत केलं जात आहे श्रीयश माणिकराव जगताप साहेब, आपली उपस्थिती या स्पर्धेला लाभती आहे। आपण आपल्या या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये आणि पोलादपूर तालुका प्रीमियर लीगमध्ये हार्दिक 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 असं स्वागत। साहेबांची उपस्थिती स्वतः स्वप्नीलजी चोरगे साहेब त्या ठिकाणावरती उपस्थित होत असताना आणि संपूर्ण पदाधिकारी हार्दिक हार्दिक असं साहेब आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस या ठिकाणी स्वतः उपस्थित होत असताना मैदानाच्या आतमध्ये खेळाडू होतोय तो बाद। साहेब आपली उपस्थिती या स्पर्धेला आवरणीय होती आणि आपण आलात, आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आपले आभारी आहोत। आगतम स्वागतम सुस्वागतम श्रीयश माणिकराव जगताप साहेब या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस। आपण पाहू शकतो आपल्या स्क्रीनवरती ज्यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभते आहे, साहेब आपलं हार्दिक स्वागत महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे कर्तृत्ववान आणि उमेद नेतृत्व विकासभूमीचे महामेरू महाड पोलादपूरचे माजी आमदार स्वर्गीय माणिकराव जगताप साहेब यांचे चिरंजीव या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी उपस्थित होत आहेत। या मैदानाच्या आतमध्ये वळूया, सामना चालू आहे तो पाचवा, जय हनुमान नगर वॉरियर्स विपक्ष श्री छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर। मैदानाच्या आतमध्ये चेंडू सरळ ट्रॅव्हल होणार सीमारेषेच्या बाहेर, शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार, एकंदरीत धावा धावफलकावरती आहेत, या चार धावसंख्येच्या मदतीने 57 धावा धावफलकावरती आहेत, 58 धावसंख्येचं लक्ष उभं करण्यात आलंय। या आपण ऐकूया प्रवीणजी दुगाडे सरांचा आवाज, कुठे जाऊ नका पाहत राहा एकत्र या स्पर्धेचा आनंद घेत राहा। नेक्स्ट मॅचचा होईल टॉस, श्री रामवर्धानी कापडे बुद्रुक विपक्ष ग्रेट मराठा वॉरियर्स या दोन संघांदरम्यानची लढत पाहायला मिळेल। श्री रामवर्धानी कापडे बुद्रुक संघाचा कर्णधार, ग्रेट मराठा वॉरियर्स संघाचा कर्णधार। चला या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण करूया टॉस, टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा, दोन्ही संघाच्या कर्णधारांना आमंत्रित करूयात, पुढील मॅचचा टॉस आपण करतोय। मी आदरणीय श्रीयश माणिकराव जगताप साहेब यांना विनंती करेन, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस आपल्या शुभ असते, आपण नेक्स्ट मॅचचा करूया टॉस प्रेझेंटेशन बॉक्समध्ये। या आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय, नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय। टॉस आपण करतोय या दोन्ही संघांचे कर्णधार, श्री रामवर्धानी वॉरियर्स संघाचा कर्णधार।
द ग्रेट मराठा वॉरियर्स आणि त्याच वेळेला श्री राम वर्धनी द ग्रेट मराठा वॉरियर्स कर्णधार चला या तो रेट टॉस केला जाईल। नेक्स्ट मैच एका बाजूला श्री राम वर्धनी कापडे बुद्रुक आणि ग्रेट मराठा वॉरियर्स या दोन संघांदरम्यानची लढत केला जाईल टॉस। आदरणीय शियश माणिकराव जगताप साहेब सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करतोय। आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण हा टॉस करतोय। टॉस केला जाईल सुपर ट्वेल्वचा थरार शेवटची मॅच हेड आला टॉस जिंकलाय श्रीराम वर्धनी कापडे बुद्रुक या संघाने। निर्णय आम्ही जाणू इच्छितो बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय तर धन्यवाद दोन्ही संघाच्या कर्णधारांच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आम्ही देऊ। नेक्स्ट मॅच तुमच्या समोर येत असताना पाहायला मिळते श्रीराम वर्धनी कापडे बुद्रुक या संघाने जिंकलाय टॉस अँड डेड इट इज टू बॅट फर्स्ट। तर जशी या सामन्याला सुरुवात होईल या आपण ऐकूया या रायगडचा बुलंद आवाज प्रवीणजी दुघाडे सरांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल। थँक्यू। देखिए ओम जाधव इनके यार छक्के के लिए इनाम आ चुका है भाऊ अंडे 1000 सनी बिचारे 500 केतन खाड़े 500 और स्वप्निल भुवड़ इनकी तरफ से 500 का इनाम आ चुका है। शुक्रिया डीजे। पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत किरण बांडुरंग जयदेव और श्री विनोद सावळी साळवी इनके नेतृत्व में ब्रदर्स ट्रॉफी 2023 आने वाली है 29/1/2023। चोर के साहब यहां पर आ चुके हैं जिन्होंने पिछले साल जय भवानी स्पोर्ट्स शाखर में हमारी पूरी व्यवस्था की थी। तो मैच की हम चलेंगे ओम के लिए जरूर प्राइस यहां पर आ चुका है लेकिन देखिए रन बनाने हैं ओम जाधव की टीम को हनुमान नगर ना हनुमान नगर को 58 रन बनाने हैं 130 रन जिस टीम ने बनाए थे उस टीम को रोका गया था 58 पर। कवर्स में खेला ये क्या हुआ देखिए मैंने कहा था कि हर बार बल्लेबाज काम नहीं करेगा कभी तो लीग में बॉलर्स को काम करना चाहिए था। शैलेश ने क्या छोड़ा बल्लेबाजी भी उतनी अच्छी नहीं की और ये क्या छोड़ा लेना चाहिए था क्योंकि तो देखिए यहाँ पर सुयश माणिकराव जगताप साहब के बेटे महाड़ पोलादपुर के भूतपूर्व विधायक स्वर्गीय माणिकराव जगताप बाबा इनके सुपुत्र और सरचिटनेस महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी कांग्रेस और इस गेंद को निकालना चाहते थे शॉर्ट थर्ड मैन को बीट करने की कोशिश की जा रही थी। देखिए राजनैतिक जीवन में जिस तरह संघर्ष किया है हमारे भूतपूर्व विधायक आदरणीय माणिकराव जगताप साहब जिन्हें हम प्यार से आबा बुलाते हैं उनके संघर्ष की तरह इन गेंदबाजों को अब संघर्ष करना होगा। जीवन में इंसान आगे कब जाता है विपरीत परिस्थितियों में खुद के लिए अगर रास्ता ना मिल रहा हो जीत का तो उस रास्ते को रास्ता खोजना आपको आना चाहिए और जब आप ऐसे रास्ते खोजेंगे तो जीत का दरवाज़ा आपके लिए
दस्तक देता हुआ नजर आएगा। अच्छी गेंदबाजी हो रही है, देखिए दोनों तरफ से गेंदबाजों को भी मेहनत करनी होगी। 130 बनाने वाले बल्लेबाज फेल हुए थे, क्या हुआ? हम है ना, हम इस मैच को निकालेंगे, ये विश्वास गेंदबाजों में होना चाहिए। सुयश कदम साहब देखिए, पिताजी आज इस दुनिया में नहीं है, लेकिन पिताजी इनके आदर्श, जो उन्होंने अच्छा काम किया है, मेरे पिताजी ने लोगों के लिए जो काम किया, अब वो मुझे करना है, मुझे आगे लेकर जाना है, ये उद्देश्य है, क्योंकि मैं हूं ना, ये बहुत बड़ी बात होती है। लोगों के प्रति भरोसा, अपने प्रति लोगों के ऊपर भरोसा जताना। शैलेश देखिए, जिन्होंने इस कैच को छोड़ा और उस वजह से ये छक्का आया डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर। डीजे देखिए, क्या छोड़ा और छक्का आ चुका है। 58 रनों को बचाना है। गेंदबाज तैयार, अजिंक्य क्या इन रनों को बचाएंगे? छत्रपति शिवाजी नगर, ये स्लोर वन की थी, बहुत ही बढ़िया मिश्रित गेंदबाजी। अगर इस खिलाड़ी का कैच लिया जाता, बाएं हाथ के बल्लेबाज अभी यादव का अगर कैच लिया जाता, तो देखिए कहानी में ट्विस्ट होता। ये 58 रन जो है, जो बचाने की कोशिश हो रही है छत्रपति शिवाजी नगर द्वारा, उस कोशिश को हम कारगर साबित मान सकते थे। स्क्रीन पे हम देख रहे हैं महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी कांग्रेस सेक्रेटरी आदरणीय श्री अश्वाणिकराव जगताप साहब स्क्रीन पर हमें नजर आ रहे हैं, साथ साथ उनके सभी कार्यकर्ता स्क्रीन पर नजर आ रहे हैं। जो भी लोग श्री अश साहब के ऊपर प्यार कर रहे हो, उनसे मैं जरूर गुजारिश करना चाहूँगा कि आप टीवी स्क्रीन पर इनका चेहरा नजर आ सकता है PDPL के माध्यम से। पोलादपुर तालुका प्रीमियर लीग, एक लीग पोलादपुर क्रिकेट के उत्कर्ष के लिए, एक लीग पोलादपुर क्रिकेट के सुधार के लिए, एक लीग पोलादपुर क्रिकेट के स्वाभिमान के लिए, तो ये होना चाहिए स्वाभिमान। देखिए इंसान को स्वाभिमान होना चाहिए, हमेशा मैं कहता हूं। तो गेंदबाज शैलेश शेला राइट आर्म ओवर द विकेट, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश। आज लगता है मुझे मैच से पहले आशीष कोलस्कर ने जरूर खाना खाया होगा, 100% मैं कहना चाहूंगा, क्योंकि रन उतने ज्यादा बने नहीं। कल 130 बने, आज 57 बने, शुरुआती तो ओवर तो रन ही नहीं थे। राइट आर्म ओवर द विकेट, इस गेंद को खेला फाइन लेग बाउंड्री पर, गेंद ट्रैवल हो रही है आउटफील्ड काफी तेज, क्या इस गेंद को फील्ड किया जाएगा और ये नंबर मिलेंगे 4। देखिए पहले से रनों का अकाल इस विकेट को देखते हुए, और इसमें यह 13वां महीना। देखिए एक्सीडेंट हुआ है एक रेलवे ट्रैक पर, हमारे पोलादपुर का एक लड़का है, उसे मदद की ज़रूरत है, और उनका नाम है सनी दाभेकर। तो जिस जिस किसी को मदद करनी है, वो ज़रूर हमारे कमेंटेटर बाला पवार से संपर्क कर सकते हैं, और विजय तळेकर निलेश दादा कोळसकर प्रेसिडेंट पोलादपुर तालुका ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन, इनसे मैं गुजारिश करना चाहूँगा कि आपको मंच पर आना है। निलेश दादा कोळसकर सर, किनेश्वर गांव के रहवासी कुमार सनी संजय दाभेकर, काम जॉब से घर आते समय उनके लिए एक्सीडेंट हुआ, रेलवे में गिर गए थे रेलवे से, तो मैं जरूर गुजारिश करना चाहूंगा कि इनके लिए मदद का हाथ बढ़ाइए, अपना ही बच्चा है। टोटल आ चुका है स्कोरबोर्ड के ऊपर, दूसरे ओवर में 17 रन, 58 का पीछा करना है, अभी भी 41 अभी जरूरत है, लेकिन इन रनों को बचाने के लिए अगर गेंदबाजी अच्छी होती है, देखिए शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर अगर कैच लिया जाता ना, तो मैच में दोनों तरफ से बने रहते, क्योंकि अभी
जाधव को यह बात समझ में आ चुकी है। आखिरी जो दो नए गेंदबाज आएंगे इन दो ओवर के बाद, उनके ऊपर आक्रमण कर मैच को अंदर खींचा जा सकता है। हनुमान नगर के लिए मैच खींचा जा सकता है। लेग स्टंप के बाहर वाइट बॉल का इशारा और इस वाइट बॉल के जरिए टीम का टोटल बढ़ता हुआ 18 रन। 58 का पिच है, 40 की अभी भी दूरी तय करनी है, 40 की दूरी तय करनी है। लेकिन जो विचार पूरे महाराष्ट्र पोलादपुर में फैलाए गए थे, भूतपूर्व विधायक आदरणीय माणिकराव जगताप साहब जो आज हमारे बीच नहीं है, लेकिन उनके विचार और उनके विचारों में कोई भी दूरी नहीं कि हमारे उनके बेटे श्रेयस जगताप ने तो ये होना चाहिए जैसा पिता वैसा बेटा होना चाहिए, ताकि लोगों के बीच एक आदर्श हो। राइट आर्म राउंड द विकेट, हल्के हाथों से इस गेंद को खेलाना, आउट का खतरा। एक रन जरूर पूरा किया गया। नीलेश दत्ता कोलसकर आ चुके हैं, प्रेसिडेंट जरूर मैं कहना चाहूंगा यहाँ पर पोलादपुर तालुका ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन अंतर्गत यंगस्टर पोलादपुर ऑर्गेनाइज ये PTPL। तो ओवर की समाप्ति हुई है, तो ओवर के खेल की समाप्ति के बाद 58 का पीछा करते हुए टोटल रन आ चुके हैं 20। अब 38 रनों की जरूरत है आने वाली 24 गेंदों पर, 24 गेंदे 38 रनों की जरूरत। यहां से भी रनों को बचाया जा सकता है, एक दो थक्के अगर दिए जाए ओवर नंबर तीसरे चौथे में। मैच को अगर अंतिम दो ओवर में 12 गेंदे 20-22 तक भी लेकर जाते हैं तो भी मैच में बनी रहेगी टीम छत्रपति शिवाजी नगर। देखिए टीम मीटिंग नहीं होनी चाहिए, इसके बाद कल्पेश मोहिते केरॉन पोलार्ड कब जलवा देखने का मौका मिलेगा। पोलादपुर के केरॉन पोलार्ड एक जेन्युइन ऑलराउंडर, कल्पेश मोहिते कैरेबियन हिटिंग जिस तरह से होती है IPL में, उसी तरह कैरेबियन हिटिंग, ताकतवर हिटिंग। कल राजा घाड़गे ने दिखाया कैरेबियन हिटिंग का असली मतलब क्या होता है, एक इनिंग में 10 छक्के विभागीय टूर्नामेंट में। अब कल्पेश मोहिते की पारी है। देखिए कांग्रेस से चुनाव लड़े थे वो नगर पंचायत का, वहां पर भी लड़ाई लड़ी, संघर्ष किया, भले ही 3-4 वोटों से हारे लेकिन संघर्ष करना नहीं छोड़ा। इस मैच में आने वाले अगले मैच में भी उन्हें संघर्ष करना होगा अपने युवा नेता के सामने संघर्ष दिखाना होगा कि मैं अभी भी संघर्ष के लिए तैयार हूं। टीम का टोटल 20 रन, 38 की अभी भी जरूरत, गेंदे बची है 24, 14 का फासला है रनों और गेंदों के बीच। देखिए दो छक्के वो मारने का मौका नहीं देना है इस पूरे 4 ओवर में, तो मैच में बना रहेगा टीम छत्रपति शिवाजी नगर हनुमान नगर के खिलाफ। मैच काफी एयरटाइट, अगला भी एयरटाइट मैच होगा, दोनों तरफ ताकतवर खिलाड़ी है। लेकिन देखिए स्क्रीन पर जो राइट साइड में टीमों के नाम लिखे वो फिलहाल जीतते हुए नजर आ रही है, और लेफ्ट साइड की टीम है हारते हुए नजर आ रही है। सुबह से मैं देख रहा हूं, अगर आपने देखा होगा लॉट्स चेक कीजिए, मैं गलत हूं तो ये गलत हो रही है। इस तरह के रनों को आपको बचाना है, ये उतनी भी तेज नहीं थी कि फील्ड नहीं कर सकते। चौबीस रन अभी, ये देखिए अच्छी गेंद की गई थी, ऑफ स्पिन अंदाज में गेंद की गई थी। पहला कैच अगर लिया जाता तो सोचिए क्या मजा आता इस मैच में। अभी का कैच लिया जाता तो जरूर मजा आता, लेकिन छोड़े हुए कैच की वजह से क्या PTPL जीतने के लिए छत्रपति शिवाजी नगर को, जो सुबह मैंने कहा था क्या ढूंढनी पड़ेगी, तारीख पे तारीख। लेकिन गेंदबाज अगर इसी तरह गेंदबाजी करते रहे तो यकीनन कॉन्फिडेंस बढ़ता हुआ नजर आएगा। बाउंस बैक, जिंदगी में क्या चाहिए आपको, बाउंस बैक करना आना चाहिए। देखिए छत्रपति शिवाजी महाराज ने जब तय किया था किले जरूर किया दिए, लेकिन बाउंस बैक करके 300 से भी ज्यादा किले जीते, तो जिंदगी में बाउंस बैक करना आपको आना चाहिए। क्या गेंदबाजी हो रही है,
क्या गेंदबाजी हो रही है रोकने वाली, इसी तरह गेंदबाजी होनी चाहिए, रनों को रोकने वाली ये गेंदबाजी हो रही है। देखिए हर एक डॉट गेंद, मैंने पहले ही कहा 12 गेंदे 20-22 तक मैच अगर आता है तो इस मैच में मजा आएगा पांचवें और छठे ओवर में, चाहे जीते कोई भी, चाहे जीते हनुमान नगर, जीते छत्रपति शिवाजी महाराज नगर। और यह बहुत ही बढ़िया खेला है बैकफुट पे जाके, लेकिन ये कैच हुआ और इसी के साथ देखिए कहानी में ट्विस्ट, मैंने कहा था कहानी में ट्विस्ट आने वाला है और वो ट्विस्ट आ चुका है अभी व्यापारी कांत डीजे। और कल पोलादपुर वासियों के लिए ब्रेकिंग न्यूज इस PTPL के माध्यम से, ब्रेकिंग 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 सनसनीखेज एक न्यूज आ रही है, प्रदीप शिंदे का डांस कल फाइनल के दिन आपको देखने का मौका मिलेगा। प्रदीप शिंदे डांसिंग अंपायर, मुंबई से बिलोंग करने वाला यह बंदा जिसकी जन्मभूमि है पोलादपुर, कर्म भूमि है मुंबई, और मुंबई से कोरियोग्राफर से सीखे हुए नए नए डांस आपको देखने का मौका मिलेगा। देखिए इनका मराठी में बहुत बड़ा नाम है जो मैं कह नहीं सकता। प्रदीप शिंदे शेष जगताप साहब यहाँ पर बैठे हुए इस मैच का मजा लेता हुआ ये युवा नेता, लेकिन ये बहुत ही बढ़िया फील्डिंग, दो रन कम से कम बचाए, ये होना चाहिए, इससे कहते हैं क्रिकेट। देखिए एक विकेट क्या मिला, सभी में एनर्जी आई। छत्रपति शिवाजी महाराज ने हमें सिखाया है तुम मत लड़, रोना नहीं है इस खेल में, यहाँ पे डर कर नहीं डट कर खेला जाता है। तीन ओवर का खेल समाप्त हो चुका है, तीन ओवर के खेल की समाप्ति के बाद 26 रन, देखिए अभी भी 32 की दूरी तय करनी है। रिक्वायर्ड रन रेट जो पहले था बढ़ चुका है, इसी तरह एक अच्छा ओवर, अगर चौथा ओवर अच्छा आता है तो मजा आएगा मैच में, मजा आएगा, क्योंकि हेलो तो इकबाल को यह ओवर अच्छा करना होगा। मैच में देखिए 58 रनों का संघर्ष, बचाने का संघर्ष हो रहा है छत्रपति, ये आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर, 26 रन 32 की दूरी तय करनी है आने वाले 17 गेंदों में। देखिए मैच कहां से कहां आ चुका है, एक अच्छा ओवर मैच में वापसी, वहीं दूसरी तरफ एकाध विकेट मैच में वापसी हनुमान नगर की। और ये देखिए मैंने छक्का कहा तो छक्का आ चुका है, और ये छक्का दागा बल्लेबाज ओम ने, ओम जाधव जिनके हर छक्के के लिए इनाम है, भाव बंडे इनकी तरफ से 1000, सनी बिचारे इनकी तरफ से 500, केतन खान इनकी तरफ से 500, और टोटल 32, 26 और 6, सीधा गणित है, पहले 26 थे, 6 उंगलियां गिनो उसमें बचपन की तरह। और यह विकेट निकालते हुए देखिए गेंद और बल्ले के बीच कशमकश, इसे कहते हैं ईंट का जवाब पत्थर से देना। 32 स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं, देखिए मैच क्यों नहीं गर्म होगा, हम जो है माइक्रोफोन पर, मैंने पहले ही बताया था मैच को मैं जरूर गर्म करूंगा।
पंद्रह गेंदे 26 रनों की जरूरत, 15 गेंदे 26 रनों की जरूरत। आज के दिन का यह पांचवा मैच वो टीम होगी, ओनर अब मैदान के अंदर आ चुके हैं साहिल जाधव, उन्हें अच्छा कर दिखाना होगा। लेकिन गेंदबाजों ने अब तक 4 ओवर तक अच्छा किया है, अच्छा किया है। 26 की दूरी तय करनी है, अब देखना ये होगा किस तरह से किस अंदाज से खेलेंगे जो बल्लेबाज जो कि नॉन स्ट्राइकर एंड पे हैं, अजिंक्य पवार। इनको पवार का पावर दिखाना होगा, पवार का पावर पूरी दुनिया देखती है कि किस तरह जब यह दिमाग चलता है, यह पावर चलती है तो कई दिमाग के जादूगर की बत्ती गुल हो जाती है। गेंदबाज इकबाल, देखिए इकबाल फिल्म भी आई थी, चक्र भी वो रचा था इकबाल ने, श्रेयस तलपदे एक्टर थे। लेकिन ये पुलिसकर्मी है इकबाल, गेंद हवा में थी, एक रन जरूर मिला, दूसरा चुराने की कोशिश और कामयाबी। 24 रन बनाने अभी भी गेंदे बची है, 14 गेंदे। देखिए मैंने कहा था 20-22 आखिरी ओवर के लिए, वैसा कुछ कैलकुलेशन अब होता हुआ नजर आ रहा है। 20-22 मैंने पहले से आंकड़ा भी तय किया था, अगर 2 गेंदे अच्छी आती है तो मेरा कैलकुलेशन सही होगा। और लेकिन ब्रेकिंग न्यूज, सनसनीखेज, कल डांस आपको देखने का मौका मिलेगा। यह शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, गेंद हवा में है, कैच होने की संभावना, और ये क्या हुआ, इस कैच को छोड़ा गया, एक ही रन मिला है। देखिए कैचेस विन द मैचेस यू ही नहीं कहा जाता खेल क्रिकेट में, राजनीति में जिस तरह एक वोट, शिक्षा में एक मार्क्स और क्रिकेट में एक रन काफी महत्वपूर्ण होती है। देखिए 2-1 रन बचाया जा सकता था, कैच अगर लिया जाता तो दुनिया जानती है मारने वाले से बचाने वाला बड़ा होता है, ये बचाना चाहिए था। 35-2 अब जरूरत है 23 रनों की, लेकिन गेंदे बची है 13 गेंदे 23 रन। मैच में मजा आ रहा है, मैच दोनों तरफ है क्योंकि 1-2 छक्के आते हैं तो 23 रन उतने ज्यादा नहीं है, सीधा पास नजर आएंगे, सीधा पास। पुलतपुर तालुका माजी नगर अध्यक्ष प्रकाश अण्णा गायकवाड साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय, आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत। अण्णा गायकवाड साहेबांना विनंती करूया या व्यासपीठावरती आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल। निश्चित तौर पर स्वागत हम जरूर करेंगे, लेकिन ये गेंद और जो कैलकुलेशन मैंने बताया था 22-23 के बीच या 20-22 के बीच, वो अब आ चुका है, 12 गेंदे 23 रनों की जरूरत। 12th मैन जो है ना छत्रपति शिवाजी नगर के और हनुमान नगर के, वो भी कह रहे होंगे भाई कमेंटेटर की जुबान है क्या, क्या है ये जुबान, ये कभी कभी प्रेडिक्शन हमारे भी फेल हो जाते हैं, लेकिन लोगों का प्रेडिक्शन अब तक फेल नहीं हुआ विकास के मामले में, जो प्रेडिक्शन हमारे साहब चाहते हैं युवा नेता सुयश जगताप साहब द्वारा। देखिए इनके बारे में जो प्रेडिक्शन न किए जाते हैं कि ये समाज की सेवा जरूर करेंगे, समाज में मजदूर और पीड़ित को जरूर ये मददगार साबित होंगे, समाज के लिए अच्छा काम करेंगे, क्योंकि कांग्रेस है, कांग्रेस जो हमेशा हम कहते हैं कांग्रेस का हाथ आम आदमी के साथ, ये स्लोगन है, स्लोगन के बारे में, आम आदमियों के बारे में सोचने वाली पार्टी जिसे माना जाता है शुरू से लेकर अंत तक। जब गांधी जी, राष्ट्रपिता महात्मा गांधी ने कहा कि देश का निर्माण होने के बाद, स्वतंत्र होने के बाद इस कांग्रेस पार्टी बर्खास्त की जाएगी, लेकिन लोगों ने कहा भाई नहीं, इस पार्टी के ऊपर हमें भरोसा है, ये पार्टी हमारे लिए बहुत कुछ कर सकती है। और पंडित जवाहरलाल नेहरू जो भारत के पहले प्रधानमंत्री थे, 17 साल रहे और उसके बाद कई ऐसे प्रधानमंत्री आए जैसे कि लाल बहादुर शास्त्री, जिन्होंने नारा दिया जय जवान जय किसान का, किसान अच्छा होना जरूरी था। लेकिन यहाँ पर ये ऊंचा खेला, गेंद वन बाउंस है, अच्छे है, वन बाउंस है, अच्छे है, अंपायर का इशारा, 6 रन। देखिए छक्का लगाया ओनर ने, कौन है बॉलर, बॉलर कौन है, बॉलर
चलिए छक्का आ चुका है लेकिन 11 गेंदे अब 17 रन की जरूरत, थोड़े से खिलाड़ी इंजर्ड नजर आ रहे हैं। देखिए क्या वो उठेंगे या उनकी जगह कोई और जाएगा, 12वां खिलाड़ी अंदर जाएगा क्या। 11 गेंदे अब 17 रनों की जरूरत, फर्स्ट एड देखिए। नीलेश दादा कोलस्कर की मैं तारीफ करना चाहूंगा, खुद प्रेसिडेंट फौलादपुर ग्रामीण टेनिस क्रिकेट के, खुद वहां पर देखने जा रहे हैं कि इंजर्ड कितने हुए हैं खिलाड़ी। ये अच्छे संकेत है लेकिन क्रिकेट में देखिए घायल तो यहाँ पर हर एक परिंदा है, घायल तो हर एक परिंदा है, लेकिन दोबारा उठकर उठने की, आसमान में उड़ने की जो कोशिश करे आखिरकार वही जिंदा है और जिंदा रहना चाहिए। 11 गेंदे 17 रनों की जरूरत। मैच स्कोर इज लेवल द सुपर ओवर। देखिए कम से कम, शुक्रिया डीजे, शैलेश ने बल्लेबाजी उतनी अच्छी नहीं की, क्रुशियल ओवर वो कर रहे हैं, 10 तक उन्हें देना चाहिए, यानी कि 5 गेंदों में आने वाले 4-5 रन भी देते तो वापसी में मानूंगा। जो पहली गेंद के ऊपर छक्का काया जो लगाया बल्लेबाज साहिल जाधव ने, इस टीम के ओनर, हनुमान नगर के ओनर, लेकिन हल्के हाथों से इस गेंद को खेला। एक रन जरूर मिलेगा और इस एक रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 42 रन स्कोर कार्ड के ऊपर, छत्रपति शिवाजी नगर बनाम श्री हनुमंत नगर। मजा आ रहा है मैच में, मैच देखिए, मैच में सभी की दिल की धड़कनें तेज है, मैच में आखिरी ओवर में अगर 10 12 या 9 रहते हैं तो मजा आएगा, लेकिन इस ओवर में अगर आक्रमण होता है हनुमान नगर के बल्लेबाजों द्वारा, खासतौर से अजिंक्य द्वारा। अच्छी गेंद यॉर्कर डाली थी और अब देखना ये होगा कि यहां पे विकेट किसका है। अंपायर बाबिस्कर और बंटी क्या सोच रहे हैं, कैच है क्या है ये। चलिए दोनों अंपायर डिस्कशन करेंगे बाद में देंगे, विकेट तो जरूर है, यहां पे विकेट तो है। क्या फील्डिंग हुई है, स्क्रीन पर हम देख रहे हैं एक्शन रिप्ले में, ये शॉट ये किस वजह से आउट दिया एम्पायर, जरा कैसा आउट कैसे दिया आपने, जरा रुकिए, रन आउट दिया क्या। चलिए हम किसी टीम का नुकसान हो इसलिए तीसरे अंपायर के पास चले जाते हैं, इतनी क्लियरिटी है, टेक्नोलॉजी है, तो क्यों ना आप फॉर्च्यून इवेंट के जरिए देखेंगे हम।
या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत असताना पाहायला मिळते. विनायकजी दीक्षित साहेब नगरसेवक पोलादपूर नगरपंचायत त्याच वेळेला आगमन होत असताना पाहायला मिळते. संदीपजी कदम त्याच वेळेला, नरेशजी सलागरे त्याच वेळेला, मंगेजी बेलोसे यांचे या ठिकाणी आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. पंच जो निर्णय देतील तो ग्राह्य धरला जाईल. पंचांचा निर्णय अंतिम असेल याकडे मी लक्ष वेधतोय. पंचांव्यतिरिक्त कोणी मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही आणि त्यांच्याशी कोणी चर्चा करणार नाहीये याकडे मी लक्ष वेधतोय. चारही पंच एकत्रित येतील, जो निर्णय दिला जाईल तो योग्यच असेल दोन्ही संघांसाठी. चला, कोणत्याही प्रकारचा वाद होईल असं करू नका. पंचांचा निर्णय माना. चला, कोणत्याही प्रकारचा वाद होता कामा नये. जो काही निर्णय
उत्कर्ष व्हावा, विकास व्हावा आणि त्यासाठी ते युवा नेतृत्व आज आपल्याला व्हिजिट द्यायला आलेत। चला प्रेक्षकांना विनंती असेल मैदानाचा ताबा सोड
आवाज मत दीजिए कोई भी, 12वां या 15वां खिलाड़ी। चलिए दर्शकों से मैं निवेदन करना चाहूंगा, पंची गरज बंटी आणि बावीसकर दोन पंच या सामन्याचा सामन्यामध्ये पंचांचं काम पाहत आहेत आणि 12th मॅन यावरती नऊ चेंडू आणि 16 धावांची गरज। बॅकफुटला जात चेंडू तटवला जातो, एकेरी धाव नक्कीच मिळणार, 8 चेंडू आणि आता 15 धावांची गरज। एक अटीतटीची लढत, टोटल 7 बल्ले से इस गेंद को खेला, एक तो जरूर मिलेगा। देखिए रन बन सकते हैं, यहां पर आखिरी ओवर में भी रन बन सकते हैं, क्यों नहीं बन सकते। टोटल 44 रन, 14 की अभी भी दूरी, 58 का लक्ष्य और गेंदें बची है 7। 7 गेंदें, 14 रन, एक छक्का आना चाहिए, मजा आएगा कहानी में। ट्विस्ट ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, क्या मिलेगा एक रन, लेकिन यहां पे एक रन मिलता हुआ 13 की दूरी तय करनी आने वाली 6 गेंदों में, 6 गेंदे और 13 रनों की जरूरत। 6 बॉल 13 की आवश्यकता है, दोनों संघाला एक नम्रते की विनंती। 6 गेंदे 13 रन, अपना 45 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। बोला अपना स्पोर्ट्समैन स्पिरिट दाखवा, 6 बॉल 13 आवेत, 6 बॉल 13 आवेत, चला घाई करा आशीष, चला घाई करा, अजून एक मॅच खेळवायची आहे, अजून एक मॅच शेष आहे, चला घाई करा। छह गेंदे और 13 रनों की जरूरत,
मैच देखिए, एयरटाइट मैच हो रहा है। पीटीपीएल पोलादपुर तालुका प्रीमियर लीग, यंगस्टर पोलादपुर ऑर्गेनाइज, पोलादपुर तालुका ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन अंतर्गत। रिजल्ट चाहे कुछ भी हो जाए लेकिन कोई अंदर नहीं जाएगा, एक मैच अभी भी बाकी है। गेंदबाज अजिंक्य गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे, स्ट्राइकर इन पे प्रथमेश पवार, नॉन स्ट्राइकर इन पर साहिल जाधव, इस टीम के ओनर। 6 गेंदे 13 रनों की जरूरत। राइट आर्म ओवर द विकेट, अच्छी गेंद की थी, राइट आर्म इनटू द ब्लॉक ऑल, 5 गेंदे अब 13 रनों की जरूरत। खिलाड़ी थोड़े से इंजर्ड नजर आ रहे हैं लेकिन फिर भी लड़ने की कोशिश की जा रही है। धूप की वजह से डिहाइड्रेशन की परेशानियां हो सकती है, गिरे भी थे लॉन्ग ऑन के ऊपर, 2 बार गिरे थे लेकिन फिर भी देखिए लड़ने का जज्बा नहीं छोड़ा। हनुमान नगर बनाम छत्रपति शिवाजी महाराज नगर, 5 गेंदे 13 रनों की जरूरत। इरादा करो पक्का, गेंदबाज को 2 धक्का, ऐसा लगाओ छक्का कि आप 13 रनों तक का पहुंच सके। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिलेगा और इस 1 रन के साथ 4 गेंदे अब 12 रनों की जरूरत। क्या गेंदबाजी हो रही है गेंदबाज अजिंक्य की, अपने स्पेल का 2रा ओवर करते हुए और टीम की तरफ से आखिरी 6ठा ओवर। राइट आर्म ओवर द विकेट और इस गेंद को खेला है ऑन साइड के ऊपर, 1 रन जरूर मिलेगा, क्या मिलेगा 2रा, रन आउट का यहां पे खतरा और अंपायर की उंगली उठती हुई, एक और विकेट का पतन। आणि नक्की जर आपण पाहुणे पाहिले तर ज्यांनी खऱ्या अर्थाने या महाड पोलादपूरमध्ये विकासाची गंगा आणली, जे आपल्यामध्ये नाही आहेत पण याद उन्हीं को किया जाता है जिन्होंने हमारे यादों में रहने लायक कुछ काम किया हो। स्वर्गीय माजी आमदार माणिकराव जगताप उर्फ आबा यांचे सुपुत्र खरं तर या व्यासपीठावर बसलेत, सुयश जगताप साहेब खरं तर इथे बसलेत, त्यांचंही आपण पुन्हा एकदा मनापासून स्वागत करूया। इथे मात्र सामना अटीतटीचा आहे, कोणीही जिंकला तरी आतमध्ये जायचं नाही आहे। बाहेरून कोणीही ओरडू नका प्लीज, ही लीग आपली आहे आणि ही आपल्याला पोलादपूरवासियांनाच यशस्वी करायची आहे। आणि क्लीन बोल्ड आणखीन एक हादरा बसतोय, तो हनुमंत नगरला छत्रपती शिवाजी नगरच्या विरोधात। डीजे छत्रपति शिवाजी नगर, क्या गेंदबाजी की, बाएं हाथ के बल्लेबाज जैसे ही आउट हुए और उसके बाद उमी आउट हुए और उसके बाद मानो भूकंप सा मचा हो। टीम दूसरे सत्र में बैटिंग करने वाली हनुमान नगर,
अभी भी गेंदे बची है इस ओवर की, दो गेंदे अब 11 रनों की जरूरत, मस्ट नीडेड 6 है यहां पर। इस गेंद के ऊपर कम से कम 6 या 4 आने ही चाहिए क्योंकि स्कोर इज लेवल तो सुपर ओवर। और ये डॉट गेंद आई, एक गेंद अब 11 रनों की जरूरत, एक गेंद 11 रन। चलिए कोई भी टीम जीते लेकिन अंदर नहीं किसी को जाना क्योंकि एक मैच, अगले मैच में जिसकी फील्डिंग है वो तुरंत मैदान के अंदर जाना है, जिस टीम की फील्डिंग है अगले मैच में उसे तुरंत मैदान के अंदर जाना है। और ये अपील हुई और इस मैच को जीता छत्रपति शिवाजी महाराज नगर ने हनुमंत नगर के खिलाफ, लेकिन होता रहता है क्रिकेट में, उलट फेर होते रहते हैं। 58 रन बचाए गए, मैन ऑफ द मैच कौन होगा इस मैच का? या स्पर्धेच्या माध्यमातून मी विनंती करेन निलेश दादा क्लोजकर साहेब या आपण सन्मानित करूयात आदरणीय माननीय सन्माननीय श्रीजी माणिकराव जगताप साहेब यांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय। सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेसचे या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे श्रीजी माणिकराव जगताप साहेब यांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय। महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे कर्तृत्ववान, महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे कर्तृत्ववान आणि उमेद नेतृत्व विकासभूमीचा महामेरू महाराष्ट्र महाड पोलादपूरचे माजी आमदार स्वर्गीय माणिकरावजी आबा जगताप यांच्या यांचे सुपुत्र आदरणीय श्रीयश माणिकराव जगताप साहेब सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस यांचा किला जातोय या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सन्मानित करण्यात येत आहे, सन्मानित केलं जात आहे आदरणीय श्रीयश माणिकराव जगताप साहेब यांचा यथोचित मानसन्मान आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून। पुढील सन्मान मी विनंती करेन पुन्हा एकदा निलेश दादा कोळसकर साहेब यांचे शुभ हस्ते आपण करूयात। श्रीयशजी माणिकराव जगताप साहेब यांचे निकटवर्तीय योगेजी मोरे साहेब आपल्या सोबत उपस्थित आहेत, त्यांचा यथोचित मानसन्मान आपण करूयात। योगेजी मोरे साहेब महाडमधील राव मोरे लॉन्ड्री ही एक मोठी लॉन्ड्री आणि त्याचे मालक सर्वे सर्वा। तदनंतर आपण भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असणारे पंडरीनाथ मालुसरे या ठिकाणीवरती उपस्थित आहेत, त्यांचा यथोचित मानसन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात, यथोचित मानसन्मान करूयात आपण पुढील तो पंडरीनाथ मालुसरे साहेब भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असणारे भारतीय सैनिक आणि त्यांचा केला जातोय यथोचित मानसन्मान। तदनंतर या पोलादपूर तालुका